शुभ दिवस, सबका मंगल हो। मी आता तुम्हाला गणपतीजी आणि कार्तिकची कथा आहे पूर्वीची, ती आता तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यामागचा उद्देश आहे। गणपती आणि कार्तिक एकत्र खेळत होते आणि खेळता खेळता त्यांच्यामध्ये थोडं भांडण होते आणि गणपती सांगतो माझा उंदीर वाहन श्रेष्ठ आणि कार्तिक सांगतो माझा मोर वाहन श्रेष्ठ। गणपतीला बोलतो की तुझं वाहन एवढंच आहे उंदीर, तो कुठे एवढा पडणार आहे, आणि गणपती सांगतो तुमचा मोर आहे तो कुठे पडेल। ह्याच्यावरनं भांडण होऊन मग ते दोघे शंकर पार्वतीकडे येतात आणि शंकर पार्वती मग त्यांना सांगतात की कोण श्रेष्ठ म्हणाचे वाहन आहे ते, त्याचं मग एक काम करा, जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा पहिली मारून येईल त्याचे सर्व वाहन श्रेष्ठ असे मानले जाईल। मग कार्तिक स्वामी मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा मारण्यासाठी जातात आणि गणपती देव आपला शांत बसून असतो। त्यानंतर गणपती देव आपल्या पार्वती आणि शंकरला सात प्रदक्षिणा फेऱ्या मारतो, ते फेऱ्या मारल्यानंतर तो गणपती देव तसाच बसून राहतो। त्यानंतर कार्तिक देव मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा मारून येतात। कार्तिक म्हणतो की मी मोरावरनं पूर्ण प्रदक्षिणा मारून मी जिंकलेला आहे, पण पार्वती आणि शंकर सांगतात की नाही, त्याने आम्हाला पृथ्वीपेक्षा सात मारलेले आहे आणि शास्त्रानुसार तो जिंकलेला आहे। मग कार्तिक देव रागाने निघून जातात आणि गणपतीचे वाहन उंदीर आणि गणपती सर्वश्रेष्ठ मानला जातो। आपण गणपतीची मूर्ती आपण घरामध्ये आणतो किंवा आपल्या घरामध्ये आपण आता अनंत चतुर्थी परत तिथे मनोभावे पूजा करतो आणि आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो असतो, पण आपण त्याचे नेहमी पूजन करत असतो आणि आपल्या आई वडील जे असतात त्याच्या आपण त्यांना आपण आपल्या मनाप्रमाणे म्हणजे जसं सात प्रदक्षिणा मारल्याने पार्वतींनी आणि शंकराची जशी गणपतीने पूजा सेवा केली आणि त्यांना सर्वश्रेष्ठ मानले, तसं आपण आपल्या आई वडिलांना सर्वश्रेष्ठ मानलं पाहिजे। कारण असं आहे की लग्नाच्या अगोदर आपण आई वडील सर्वजण एकत्र कुटुंबात राहतो आणि लग्नानंतर मग आपल्या आई वडिलांना आपण वेगळे टाकून निघून जातो आणि आपल्याला जर आपला गणपतीचा आशीर्वाद हवा असेल तर आपल्याला आपल्या आई वडिलाची सेवा आणि पूजा करणं महत्त्वाचं आहे। त्याच्या सेवा केली तरच गणपतीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल, कारण गणपतीने त्यांच्या आई वडिलांना प्रदक्षिणा मारून त्यांना सर्वश्रेष्ठ मानले आहे। आपण सर्व गणपतीची पूजा करतो परंतु आपल्या आई वडिलांना आपण दुःखी ठेवतो तर आपल्याला मग गणपतीचा आशीर्वाद कसा मिळणार आहे। म्हणून आपल्याला जर गणपतीचा आशीर्वाद पाहिजे असेल तर एक वेळा गणपतीची पूजा सेवा नाही केली तरी चालेल, पण आई वडिलांच्या पूजा केली तर गणपतीचा नक्की आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि आपण आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला, त्यांचे आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यात मिळाले तर आपण नक्की सुखी होतील। आणि जर आपण गणपतीची मूर्ती मांडली आणि पूजापाठ केले किंवा फोटोचं पूजा केली तरी आपल्याला गणपतीचा आशीर्वाद मिळणार नाही, कारण आपले जर आई वडील दुःखी असतील तर गणपती विचार करेल की ह्याने मी माझ्या आई वडिलांना सर्वश्रेष्ठ मानलं आणि हे आपल्या आई वडिलांना तुच्छ मानतात, तर मग गणपतीचा पण आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही। म्हणून आपल्याला आपण आई वडिलांची सेवा करावी आणि त्यांना सुखी ठेवावे। गणपतीचा जो गुण आहे आपल्या आई वडिलांचा सेवा करायचा, तसा गुण सर्व मुलांमध्ये उतरून आपण मुलांकडनं आपल्या आई वडिलांची सेवा होऊ दे आणि गणपतीचा आशीर्वाद सर्वांना मिळू दे, ही गणपती देवा चरणी प्रार्थना। जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।